त्रिवेज मीडियाच्या संवाद परिवर्तनाचा या सदरामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज या चर्चेच्या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर उपस्थित आहेत स्टुडिओमध्ये नॅशनलिस्ट नेटिव्ह फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुनील भालेराव साहेब, त्यानंतर स्वाभिमानी भारत अभियानाचे संस्थापक नेते धर्मभूषण बागुल साहेब आपल्याबरोबर आहेत, आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या संघटनेचं मोठ्या प्रमाणात जाळं विणणारे एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र राज्याच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे हे आपल्यासमोर आज चर्चेत आहेत. तर या चर्चेमध्ये आज सर्वात महत्त्वाचा विषय आहे की सामाजिक परिवर्तनाच्या, व्यवस्था परिवर्तनाच्या आणि वेगळ्या परिवर्तनाच्या संदर्भात अनेक चर्चा होतात, परंतु त्यावर कृतिशील कार्यक्रम होताना त्या दिशेने पाऊल उचलताना कोणी दिसत नाही. मात्र आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित असलेले हे तिन्ही महनीय नेते यांनी या संदर्भात एक विशेष पाऊल उचललं आहे, आणि येत्या 17 सप्टेंबर 2017 रोजी त्यांनी सामाजिक ऐक्य परिषदेचं आयोजन महाराष्ट्रामध्ये 40 गाव येथे आयोजित करण्याचा त्यांचा संकल्प आहे, आणि यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून किमान 1 लाख कार्यकर्ते त्या मेळाव्यात येतील असा संकल्प त्यांनी सोडला आहे. बघूया आपण या संदर्भात त्यांच्याशी अधिक चर्चा करूया. सर, मी आपलं तिघांचंही स्वागत करतो या संवाद परिवर्तनाच्या कार्यक्रमामध्ये. मला सर्वप्रथम आपणा सगळ्यांकडून हे जाणून घ्यायचं आहे की हा सामाजिक ऐक्य परिषदेचा जो काही विषय आहे तो हा आपल्याकडे नेमका आला कसा, कोणाला तो सुचवा असा वाटला आणि काय त्याच्यावर तुमची रिॲक्शन झाली, या संदर्भात आपण तिन्ही वक्त्यांनी बोलावं. या संकल्पनेमागे गेल्या 10-20 वर्षापासूनचा सामाजिक कार्याचा अनुभव आणि इथल्या या देशातल्या राज्यातल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक अशा सगळ्या आघाड्यांवरचा अभ्यास केल्यानंतर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेतल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाची अंमलबजावणी व्हायची असेल तर एक त्यांच्या विचाराची एक सशक्त अशी सामाजिक संघटन उभं करणं गरजेचं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात बाबासाहेबांच्या नावाने कार्यरत असणाऱ्या परंतु वेगवेगळ्या लोकांचे नेतृत्व असणाऱ्या त्या त्या परिसरातल्या अनेक संघटना दृष्टिक्षेपात आल्या. त्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात हा प्रश्न आला की एक मनुष्य किती प्रयत्न केलं म्हणजे तो महाराष्ट्रभर आपली स्वतःच्या ताकदीवर काहीतरी आउटपुट काढू शकेल, एवढी ताकद त्याला मिळेल. तर त्याच्यावर अभ्यास केल्यानंतर हे लक्षात आलं की एका माणसाने काम करायचं म्हटलं तर त्याचं आयुष्य म्हणजे कमीत कमी त्याला 20 ते 40 वर्ष त्याला लढावं लागतं. आणि या देशातल्या प्रतिगामी शक्तीचा वाढता जो ताकद आहे ती ताकद बघितली तर इतका काळ जर एकच मनुष्य लढत राहिला तर प्रतिगामी शक्तींना सनशीर मार्गाने तोंड देणं फार मुश्किल होणार आहे. आणि म्हणून कमी कालावधीमध्ये एक अपेक्षित असा आउटपुट काढण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला. आणि हा विषय माझ्या डोक्यात होता की मग अनेक संघटना काढण्यापेक्षा अनेक लोकांनी एकत्र येऊन एकच संघटना निर्माण करावी, एका छत्रछायेखाली यावं. जर एकत्र येत नसतील तर त्या संघटनांसह त्यांच्या बॅनरसह त्यांनी एकत्र येऊन एक कोलॅबरेशन तयार करावं. परंतु विचार, ध्येय आणि दिशा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची असावी, या देशातल्या सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा विषय असावा, त्याच्यात जातीवाद, धर्मवाद, खाजगीकरण अशा प्रकारचे सामान्य जनतेचे जे प्रश्न भेडसावणारे प्रश्न आहेत त्याला थरान असावा. आणि म्हणून एक वाक्यता निर्माण करण्यासाठी आज कोणीही आपली संघटना बरखास्त करण्याच्या परिस्थितीत नाही आहे. वास्तविक पाहता कोणताही नेता हा राष्ट्रीय आणि महाराष्ट्र पातळीवर स्वयंभू असा होऊ शकत नाही अशी सामाजिक आर्थिक परिस्थिती या देशात आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी एकत्र यावं. याची पार्श्वभूमी अशी आहे गेल्या 30-40 वर्षात ज्या रिपब्लिकन किंवा बौद्ध नेत्यांच्या एकत्रीकरणाचे जे प्रयोग झाले ते प्रयोग फसले हा दुसरा भाग. परंतु जर या महाराष्ट्रातच जरी आंबेडकरी चळवळ उभी करायची म्हटली तरी एका जातीच्या लोकांनी किती एकत्र आलं तर ती चळवळ फारशी आशादायक निर्माण करू शकणार नाही. आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की वेगवेगळ्या समाजामध्ये, उपेक्षित समाजामध्ये, दलित, आदिवासी, भटक्या, ओबीसी समाजामध्ये प्रस्थापित राजकारणापासून, व्यवस्थेपासून दूर असलेले परंतु ग्रासरूटला सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडणारे जे काही नेते असतील तर त्या नेत्यांना, त्यांच्या समाजाला, त्यांच्या संघटनेला एकत्र करावं आणि या सगळ्यांना किमान जास्तीत जास्त मुद्दे एकत्र करून त्यांना त्यांची वाटचाल निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करावा अशी संकल्पना मनात आली. आणि त्यानंतर आम्ही एक भेटी घेण्याचं काम चालू केलं. भालराव साहेबांना फोन केला, ढवळे साहेब हे आमचे जुने मित्र आहेत आणि आमचे ट्युनिंग, आमची वेवलेंथ जमलेली आहे आणि त्याच्यामुळे मग आम्ही मित्र जरी होतो तरी आम्ही कधी एकत्र काम करण्याचा ह्या अगोदर चर्चा केली नव्हती. परंतु नंतर प्रकर्षाने जाणवायला लागलं. मग मुद्दे मांडल्यानंतर त्यांनी ते मान्य केलं की एका जातीचे आणि एका नेत्याचे दिवस संपलेले आहेत, त्याच्यामुळे आता सर्वांनी एकोप्याने येऊन सहकार क्षेत्रातली कन्सेप्ट घेऊन आपण काम करावं अशा प्रकारचा हा संकल्पना जन्म लागला आहे.
भलेराव साहेब, तुम्ही म्हणजे बुद्धिजीवी संघटनेचं नेतृत्व करतात, तर ही कन्सेप्ट आल्यानंतर तुमची काय पहिली प्रतिक्रिया राहिली या संदर्भात? ॲक्च्युली भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आज जे वातावरण निर्माण झालेलं आहे ते क्रांती करण्यासाठी अनुकूल असं वातावरण आहे, आणि क्रांती ही एका जातीने एकत्र येऊन होत नाही. ज्या काही सामाजिक संघटना आतापर्यंत कार्यरत होत्या किंवा आहेत, त्यांनी मला वाटतं इतर संघटनांना सोबत घेऊन काम न केल्यामुळे हे सोशल आणि पॉलिटिकल आयसोलेशनची परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरोखर मी थ्री वेज मीडियाचं अभिनंदन करतो की हा जो प्रयोग आहे सामाजिक ऐक्याचा, हा एका उद्दिष्टाप्रती आम्ही सुरू केलेला आहे. आणि उद्दिष्ट एक कुठल्या संघटनेचं नाही, जरी आम्ही तीन वेगवेगळे असलो तरी संविधानिक जे उद्दिष्ट आहे सर्व भारतीयांसमोर की या देशामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्यायावर आधारित राष्ट्र आणि समाजाची निर्मिती झाली पाहिजे, असं कार्य एक जात कुठलीही करू शकत नाही. यासाठी ज्या पीडित जाती आहेत, जे पीडित समाज आहे, जो वर्ग आहे, त्या वर्गातील समाजातील प्रामाणिक नेतृत्वाने जर एकत्र येऊन हा लढा दिला तर निश्चितच हे यश मिळू शकतं. आणि त्या दृष्टीने फार अल्प कालावधीमध्ये आम्ही जवळ आलेलो आहोत, आणि लवकरात लवकर जे समाजाला अपेक्षित आहे, जे संविधानाला अपेक्षित आहे, ते करण्याची आमची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. आणि त्याचाच भाग म्हणून 17 सप्टेंबर 2017 या दिवशी आम्ही जी 1,00,000 लोकांच्या रॅलीचा कार्यक्रम, सामाजिक ऐक्य परिषदेचा जो कार्यक्रम नियोजित आहे, तो लवकरच यशस्वीरित्या सर्व संघटना, सर्व समाज बांधव यांच्या सहभागाने आम्ही यशस्वी करू अशी आम्हाला अपेक्षा आहे. डवडे साहेब, असं म्हटलं जातं की लाख द्रोणाचार्य होत काळ आता डरणार नाही, नवा एकलव्य येतो आहे दान अंगठ्याची देणार नाही. आदिवासी समाज हा अभावग्रस्त समाज आहे, मात्र त्यातही शाहू भिल्ल समाज जो आहे किंवा डोंगरी भिल्ल समाज जो आहे तो अधिक मागासलेला किंवा अधिक अभावग्रस्त आहे. अशी संघटना, अशा लोकांची संघटना तुम्ही चालवतात, काय तुमचं या संकल्पनेविषयी स्वतःचं मत आहे? गेली 1994 पासून आदिवासी समाजाला एकत्रित करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व कार्यकर्ते करत आहोत. मला आनंद या गोष्टीचा आहे की गेल्या 18-19 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातल्या 17 जिल्ह्यामध्ये, 98 तालुक्यामध्ये आणि 11,000 गावांमध्ये एकलव्य संघटनेच्या शाखेच्या निमित्ताने त्या ठिकाणी जाऊन शाहू फुले आंबेडकरांच्या या विचारावरती त्या समाजाला उभा करण्याचा आम्ही प्रयत्न केला. ही गोष्ट खरी आहे की प्रश्न त्यांचे अनंत आहे, परंतु तो देशाचा मूळ मालक आहे. आदिवासी म्हणजे या देशाचा आद्य नागरिक, या देशातल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं जतन करणारा समाज. जेव्हा जेव्हा परकीयांनी या देशावरती आक्रमणे केली तेव्हा तेव्हा परकीयांच्या विरोधामध्ये बंड पुकारणारा समाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आणि मग अशा या सगळ्या देशाची संस्कृती अबाधित राहावी, देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहावं, देशातली नैसर्गिक साधनसंपत्ती अबाधित राहावी याच्यासाठी लढणारा वर्ग आजही पारतंत्र्याचं जीवन जगतो आहे. आणि म्हणून या समाजाला या विचाराच्या पातळीवरती उभा करण्याच्यासाठी आज माझ्याबरोबर जवळपास 3,500 कार्यकर्ते काम करत आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की या आदिवासी समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम इथल्या राजकारण्यांनी निश्चितपणाने केलं. जल, जंगल, जमीन या नैसर्गिक साधनसंपत्तीपासून त्यांना बाजूला ठेवण्याचं काम केलं. आपल्याला ज्ञात असेल की 2007 साली युनोमध्ये महासभा झाली, जगातल्या 145 देशांनी स्वाक्षरी करून घोषणा केली की आदिवासीचा धर्म निसर्गाच्या संबंधित आहे, आदिवासीचं जगणं निसर्गाच्या संबंधित आहे, आदिवासींच्या देवता निसर्गाच्या संबंधित आहे, पूर्णतः जीवनमान हे त्याचं निसर्गावरती अवलंबून आहे. बहुजनांच्या राजकारणामध्ये, आंबेडकर चळवळीमध्ये जे चाललंय ते बरंच चाललं नाही, आणि म्हणून त्या प्रक्रियेपासून ते अलिप्त आहे. आणि स्वतःच्या समूहाचं नेतृत्व, त्या समूहाची त्या नेतृत्वाप्रती मान्यता आहे, असे अनेक लोक महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने आहेत. आणि अशा सगळ्या लोकांना एकत्रित येऊन एक मेजर फोर्सेस तयार करून
आणि म्हणून आम्ही तो विचार करतो आहे की आत्तापर्यंत एकत्रित करण्याचे प्रयोग कोणाचे झाले तर ते एकाच जातीचे झाले आहे. आणि आपल्याला ही सगळी कल्पना आहे की एक जात सत्तेमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, भले ती राजकीय बार्गेनिंग करू शकेल, राजकीय तोड्या पाण्या करू शकेल, नेत्यांची विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये अथवा राज्यसभेमध्ये सोय होऊ शकेल, पण समाजाचं मात्र त्याच्यातनं काही भलं होणार नाही. आणि म्हणून 17 सप्टेंबरच्या आमच्या ह्या सामाजिक ऐक्य परिषदेला याच्यासाठी महत्त्व आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातली जी समाजव्यवस्था आहे ती समाजव्यवस्था निर्माण करण्याची प्रक्रिया त्या परिषदेच्या माध्यमातून सुरू होणार आहे. त्या परिषदेमध्ये पारधी समाजाची लोकं असणार आहे, त्या परिषदेमध्ये टकारी समाज असणार आहे, त्या परिषदेमध्ये ओबीसी मायनॉरिटीमधले लोक असणार आहे, त्या परिषदेमध्ये आदिवासीमधल्या सगळ्या जातीचे लोक असणार आहे, त्या परिषदेमध्ये दलितातल्या सगळ्या जातीचे लोक असणार आहे, आणि त्यांचं सगळ्यांचं नेतृत्व करणारी माणसं ही त्यांना मार्गदर्शन करण्याच्यासाठी त्या परिषदेमध्ये असणार आहे की जे कुण्या राजकीय पक्षाचे गुलाम नाही तर त्यांचं स्वतंत्र समाजाप्रती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या प्रती मत असेल अशी लोक उभा करण्याचा प्रयत्न या निमित्तानं आम्ही करणार आहोत. बागुलसाहेब, मी तुम्हाला या संदर्भात विचारतो की 17 सप्टेंबर ही तारीख नेमकी का आणि चाळीसगाव हे ठिकाण नेमकं का? अगोदर तुम्ही ढवळे साहेबांना जो प्रश्न विचारला की राजकीय बार्गेनिंग करणारे लोक जमा करणार आहात, तर तो प्रश्नावर थोडं मी बोलू इच्छितो. आता स्वार्थ आणि समाजाला फसवणारा असा कोणताही व्यक्ती आमच्यासोबत असणार नाही. ज्याला बाबासाहेबांसारखा त्याग करायचा आहे, ज्याला बाबासाहेबांसारखं बलिदान करायचं आहे, आणि ज्याचा उद्दात्त हेतू बाबासाहेबांसारखा मानवमुक्तीचा आणि मानव कल्याणाचा आहे, असे ग्रासरूटचे लोक आम्ही शोधून त्यांना तयार करणार आहोत. प्रस्थापित पुढारी जे कलंकित झाले आहेत त्यांना तर आमचा हा निरोप आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की त्यांनी आता घरात बसावं, समाजाची दिशाभूल करणं बंद करावं, आणि ज्याला खरोखर त्याग आणि बलिदानावर समाजाचं भलं करायचं आहे अशा लोकांना सोबत घेण्याचं काम या ठिकाणी करणार. आता मुद्दा जो आहे तुमचा 17 सप्टेंबर ही तारीख धरण्याचं कारण असं आहे की ही परिषद खान्देशमधल्या जळगावमध्ये होती आहे, आणि आमच्या या परिषदेची सगळ्यात मोठी ताकद इथला गरीब माणूस आहे, तिथला गरीब दलित आहे, तिथला गरीब आदिवासी आहे. आणि आपल्याला कल्पना असेल की दिवाळीच्या अगोदर म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या नंतर ऊसतोडीसारख्या ठिकाणी, वीटभट्टीसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खान्देशातला आदिवासी स्थलांतरित होतो आहे. तर तो 6 महिन्यापर्यंत 3-4 महिने तरी तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ऊसतोडीला येतो, काही MP वीटभट्टीवर जातो, काही गुजरातमध्ये ऊसतोडीला जातो. आणि मग ती 17 सप्टेंबर तारीख अशी आहे की त्या तारखेपर्यंत कोणीही स्थलांतर होत नाही. आणि आमच्या परिषदेचा मुख्य जो उद्देश आहे की त्या परिषदेमध्ये येणारा जो गरीबातला गरीब माणूस आहे त्या परिषदेपासून तो वंचित राहू नये, त्या परिषदेमध्ये त्याला उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध व्हावी, आणि म्हणून तो स्थलांतरित होण्याच्या अगोदर ती परिषद व्हावी या हेतून ती 17 सप्टेंबरची तारीख पकडली. भालेराव साहेब, तुम्हाला माझा प्रश्न आहे की असं म्हटलं जातं की कुठलंही संघटन जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी मेळाव्याच्या स्वरूपात, परिषदेच्या स्वरूपात बोलवतो, तो मेळावा किंवा ते परिषद हे आपल्या आप कुठलंही परिवर्तन घडवत नाही. ज्या 1 लाख लोकांना तुम्ही चाळीसगावमध्ये आणतायत सामाजिक ऐक्य परिषदेच्या निमित्ताने, काय तुम्ही त्यांच्यासमोर काय उद्दिष्ट देणार आहेत, काय कार्यक्रम देणार आहेत? ह्या सामाजिक ऐक्य परिषदेचा जो उद्देश आहे तो सुरुवातीलाच मी स्पष्ट करून दाखवला. शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेता निवडताना उदाहरणासह स्पष्ट करून सांगतात की शेळ्या, बकऱ्या आणि मेंढ्या यांचेच बळी का दिले जातात? का? तर त्यांचा रखवालदार, त्यांचं रक्षण करणारा हा त्यांच्या जातीतला नसतो, त्यांच्या समूहातला नसतो. शेळ्या, मेंढ्या आणि जनावरांचा नेता हा मनुष्य असतो, मनुष्य जातीतला असतो, त्यामुळे नेहमी त्यांच्यासोबत धोकेबाजी होत असते. आणि त्यातल्या त्यात जर समाजातल्या सामाजिक प्रामाणिक नेतृत्वांनी जर एकत्र येऊन एखादा ध्यास घेतला, एखादा उद्देश समोर जर ठेवला आणि त्या उद्देशपूर्तीसाठी प्रस्थापित राजकीय लोकांना बाजूला ठेवून समाजाला जर काही मेसेज द्यायचा असेल, संदेश द्यायचा असेल,
तर तो ह्या परिषदेच्या माध्यमातून आम्ही निश्चितच तो संदेश देणार आहोत, जो अगोदरच मी स्पष्ट करून सांगितलेला आहे. आणि फक्त सामाजिक ऐक्य घडवणं याची ही सुरुवात जरी असली, परंतु याचा शेवट शेवटी राजकीय ज्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये भविष्यात घडू शकतो. आणि आम्हाला हा मेसेज द्यायचा आहे की जे प्रस्थापित राजकीय मंडळी आहे त्यांना आता जवळपास 67 वर्ष भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा मोठा अवधी समाजाने दिलेला आहे. आणि त्यामध्ये उत्तर भारतातल्या काही घडामोडी जर आपण सोडल्या तर उर्वरित भारतामध्ये राजकीयदृष्ट्या आम्ही फेल झालेलो आहोत, आमचं नेतृत्व फेल झालेलं आहे. तर भविष्यामध्ये असं घडू नये, आम्ही सामाजिकदृष्ट्या, कारण राजकीय परिवर्तनाची पूर्वशर्त आहे त्याची सामाजिक पाळेमुळं त्या समाजाची आम्ही पक्की केली पाहिजेत. आणि ती पक्की करण्याचा संदेश देण्यासाठी आम्ही 17 सप्टेंबरचा कार्यक्रम घेत आहोत. त्यातून निश्चितच तळमळ असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना याची जाणीव होऊन ते कामाला लागतील. आणि निश्चितच हीच योग्य वेळ आहे परिवर्तन आणि क्रांतीसाठी असं आम्हाला वाटतं. बागुल साहेब, तुम्हाला मी या संदर्भात 40 गावच्या ऐक्य परिषदेच्या संदर्भात प्रश्न असा विचारू इच्छितो की आज सामाजिक ऐक्य परिषद, बऱ्याच सामाजिक संघटना आज राजकीय पक्षाच्या दिशेने वाटचाल करू इच्छितात, कारण तरुण शक्ती जी आहे ती एक त्यांचा एक उद्देश आहे तरुण शक्तीचा की आम्हाला झटपट काही मिळालं पाहिजे. आणि त्यामुळे राजकीय पक्षांकडे आकर्षित होण्याचं एक मोठं प्रमाण तरुणांमध्ये आहे. या सामाजिक ऐक्य परिषदेच्या निमित्ताने म्हणजे 40 गावच्या त्या सामाजिक ऐक्य परिषदेमध्ये तुम्ही त्या तरुणांना नेमकी अशी राजकीय दिशाही देणार आहात का? आणि 40 गाव हा जो भाग आहे तो मला वाटतं दीर्घकाळ एक राखीव मतदारसंघ म्हणून राहिलेला आहे, तर तिथून याचा असा काही संदेश तयार करायचा असा काही याच्यामध्ये आपण काही करणार आहात का? 40 गाव हे कार्यक्रमासाठी निवडण्याचं कारण ती राखीव जागा किती आहे अशातला भाग एक आहेच, परंतु एक 5 ते 6 जिल्हे उत्तर महाराष्ट्रात आहे, त्याच्या मध्य सेंटर बाकी इथं शहर आहे. रेल्वे आणि वाहतुकीसाठी अतिशय मोक्याचं असं शहर आहे, विकासशील शहर आहे. आणि ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून जे प्रचलित प्रभावापासून जे लोक वंचित होते, उपेक्षित होते, ज्या पद्धतीने त्यांना बाजूला ठेवण्यात आलं, असे लोक जर एकत्र आले, तळमळीने कामाला लागले आणि त्यांच्या मागे जर समाजाचा पाठिंबा निर्माण झाला तर ते अपेक्षित असे सनशील मार्गाची क्रांती निर्माण करू शकतात, मग ती सामाजिक असेल किंवा राजकीय असेल. आणि म्हणून आम्ही कोणताही राजकीय इतिहास नसलेली, कोणत्याही पार्श्वभूमी नसलेली माणसं आम्ही फक्त ह्या विचारानं प्रेरित होऊन समाजापुढे देशापुढे हा संदेश मांडण्याचा आमचा प्रमुख उद्देश आहे. तुम्ही काम केलं आणि समाजाचा विश्वास संपादन केला तर तुम्हाला प्रचंड यश मिळू शकतं. आणि या माध्यमातून आमच्यासारखी इतर आमच्या संपर्कात नसणारी किंवा प्रचलित व्यवस्थेपासून अलिप्त असणारी तळमळीची जी लोकं आहेत त्यांना देखील हा संदेश पोहोचण्याचा आमचा इरादा आहे की तुम्ही हिम्मत हरू नका, तुम्ही देखील आमच्यासोबत या किंवा तुम्ही तुमचं पॉकेट तयार करा, परंतु नेटानं समाजाप्रती आपली विश्वासार्हता जिवंत ठेवून काम करा. काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं तर यश मिळू शकतं, इतका विश्वास ह्या कार्यक्रमातून आम्हाला द्यायचा आहे. ढवळे साहेब, मी तुम्हाला विचारू इच्छितो की जल जंगल जमीन ही आदिवासींची एक प्रकारची संपत्ती आहे, संपदा आहे, मात्र त्याचवेळी तुम्ही आदिवासींचं खानदेशातल्या विशेषतः उत्तर महाराष्ट्रातल्या आदिवासींचं ऊसतोडीच्या कामासाठी स्थलांतर होतं, म्हणजे त्यांना उपजीविकेचं साधन शेत नाही, म्हणजे शाहू किंवा डोंगरी भिल्ल समाज जो आहे त्याच्याकडे शेतही नाही, जमीनही नाही, तर त्यामुळे यांच्यासाठी या सामाजिक ऐक्य परिषदेच्या निमित्तानं तुम्ही काही एक वेगळा कार्यक्रम काही त्यांना देणार आहात का? नेमकं काय? खरं तर गेली अनेक वर्षापासनं ज्या जमिनीवरती त्याचा कब्जा आहे, जो जमीन तो कसतो आहे गेली अनेक वर्षापासनं, मग ती वन जमीन असेल, गायरन जमीन असेल, ती जमीन नियमाकूळ करण्याच्यासाठी राज्य सरकारकडे जिथपर्यंत आम्हाला आंदोलनाच्या माध्यमातून जाता येईल तिथपर्यंत गेल्या 20 वर्षापासनं हे आंदोलन आम्ही उभं केलं.
एक गोष्ट खरी आहे की अनेक आंदोलनामध्ये आम्हाला अपयश आलं, पण सगळ्यात मोठा फायदा हा आहे की त्या प्रश्नाच्या पातळीवरती लोक उभा राहू शकतील. कारण आमची धारणा होती की खानदेश भागामध्ये आदिवासींच्या मुलाचं मुलीचं शिक्षणाचं प्रमाण अति अल्प आहे, तर याचं कारण काय? तर तो स्थलांतरित होतो. आणि यांचं स्थलांतर थांबवायचं असेल तर त्याला जगण्याची साधनं गावामध्ये उपलब्ध असायला हवी, आणि नेमकी गावामध्ये जगण्याची साधनं उपलब्ध नसल्या कारणाने तो स्थलांतरित होतो. आणि मग जिथं गावातल्या लोकांची जनावरं चरायला जमिनी सरकार आरक्षित ठेवतं तिथं माणसासारखी माणसंसुद्धा जगली पाहिजे. आणि म्हणून काही जमिनीवरती आम्ही अतिक्रमण करून कब्जा करण्याचा प्रयत्न केला. मला आनंद आहे की त्या पट्ट्यामध्ये जवळपास 25,000 हेक्टर जमिनीवरती आम्ही कब्जा केला, म्हणून आज किमान 70% स्थलांतर थांबलेलं आहे. ज्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये पूर्वी 100 मुलांचं ॲडमिशन होत नसायचं, तिथं जून अखेर ॲडमिशन क्लोज होतात. आज शिक्षणाच्या प्रभावामध्ये आदिवासीची मुलं सहभागी व्हायला लागलेली आहे, येणारी भविष्यातली आव्हाने त्यांना समजायला लागलेली आहे. निदान इथपर्यंत तरी त्यांची मानसिकता निर्माण करण्यासाठी आम्ही यशस्वी ठरलेलो. आता येणाऱ्या काळामध्ये आदिवासीवरती होणारे अनेक आक्रमणाला तोंड देण्याचं आम्हाला आव्हान आहे. त्याचं कारण असं आहे की इथल्या राजकारण्यांनी जाती जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचं काम सुरू केलं. एकीकडे धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळवून देऊ म्हणून सरकार आदिवासींच्या विरोधामध्ये त्यांना उभा करत आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानिक तरतूद केलेली आहे ती कुणालाही बदलता येणं शक्य नसतानाही असंविधानिक भाषेत वक्तव्य करून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम करत आहे. आदिवासींना जल जंगल जमीन याच्यापासून वंचित ठेवण्याच्यासाठी जेवढे त्यांच्या विरोधामध्ये कायदे करता येईल तेवढे कायदे करण्याचा प्रयत्न करत आहे. आदिवासींचा दलितांची मुलं शाळेत दर्जेदार शिक्षणच घेऊ नये म्हणून जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करतात. साधं उदाहरण आहे की 1995 साली शिक्षणामध्ये काही धोरणात्मक बदल करण्याच्यासाठी केंद्र सरकारनं 2-सदस्यीय समिती शिक्षणाच्या पातळीवरती नियुक्त केली आणि देशातले महान 2 शिक्षणतज्ज्ञ त्याच्यावरती नेमले, एक रतन टाटा आणि दुसरे मुकेश सांबळ. यांनी केंद्र सरकारला शिफारसी केल्या की या देशामध्ये शिक्षण जे ना नफा ना तोटा तत्वावरती जे चालत होतं ते आता नफेखोरीचा व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. खाजगी कंपन्यांनासुद्धा शिक्षण संस्था चालवण्याची परवानगी दिली पाहिजे. हे खरं तर अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये ह्या शिफारसी केल्या आणि त्या ते अंमलबजावणी काँग्रेसच्या काळामध्ये झाली आणि म्हणून शिक्षणामध्ये सुद्धा भेदाभेद निर्माण झाला की इथल्या दलितांना इथल्या आदिवासींना इथल्या गरिबांना निकृष्ट दर्जाचं शिक्षण, इथल्या श्रीमंतांना इथल्या भांडवलदारांना दर्जेदार शिक्षण. अशा पद्धतीची वर्गवारी व्यवस्था जर निर्माण होणार असेल शिक्षण व्यवस्थेमध्ये तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही या स्पर्धेमध्ये तोंड देऊ शकेल अशा पद्धतीची पिढी निर्माण करू शकणार नाही. आणि म्हणून आमचा खरं तर या परिषदेच्या माध्यमातून आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की राष्ट्रपती का बेटा होया गरीब की संतान सबको शिक्षा एक समान, शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांची मुलगी ज्या शाळेत जाते त्या शाळेत खानदेशातल्या आदिवासींची मुलगी सुद्धा गेली पाहिजे आणि मग आमच्याशी स्पर्धा केली पाहिजे. कारण इथं आम्हाला संतीची संधी उपलब्ध नाही, इथं आम्हाला स्वातंत्र्याची संधी उपलब्ध नाही, इथं शिक्षणाची संधी उपलब्ध नाही, इथं न्यायाची संधी उपलब्ध नाही, कुठल्याही पातळीवरती आम्हाला संधी उपलब्ध करून देत नाहीत. आणि म्हणून वेगवेगळ्या पातळीवरती इथल्या राजकीय व्यवस्थेनं आम्हा सर्वांना नाकारण्याचं काम केलं आणि म्हणून ह्या सगळ्या नाकारलेल्या ज्या जाती आहेत त्यांना सगळ्यांना एकत्रित करून हा मेजर फोर्सेस तयार करण्याची प्रक्रिया आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सुरू केलेली आहे आणि 17 तारखेच्या परिषदेमध्ये निश्चितपणाने हा संदेश एकत्रित येण्याचा आणि राज्याचं राजकारण इथल्या गरिबांच्या हातात देण्याची प्रक्रिया आम्ही त्यानिमित्तानं सुरू करणार. भालेराव साहेब, महाराष्ट्राने नुकताच काही महिन्यांपूर्वी मोर्चे प्रति मोर्चांमध्ये लाखोंच्या संख्येने जनता रस्त्यावर येताना पाहिली, परंतु कोणतंही उद्दिष्ट त्या मॉबला किंवा त्या समूहाला त्यांच्यासमोर दिलं गेलं नाही. 40 गावच्या सामाजिक ऐक्य परिषदेमध्ये जे 1 लाख लोक तुम्ही बोलवता आहात
तर त्यांचं नेमकं संघटन किंवा त्यांना नेमकं आणण्याचं आणि एक ध्येयाने उद्दिष्ट देण्यासाठी त्यांना आणलं जात आहे, नेमकी ही प्रक्रिया तुम्ही कशी पार पाडणार? या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला आम्ही जे 3 वेगवेगळ्या संघटनांना रिप्रेझेंट करतो आहोत, परंतु फार मोठं नेटवर्किंग या 3 संघटनांचं आहे. जिल्हावार, तालुकावार यांच्या विविध सामाजिक संघटनांसोबत ऑलरेडी बैठका सुरू झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या सामाजिक समूहांचे वेगवेगळे सामाजिक संघटन आमच्या संपर्कात येत आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांच्याकडून सपोर्टही मिळत आहे की हे असं झालं पाहिजे आणि त्यांनाही विश्वास आहे की ज्यावेळेला सामाजिक संघटनेचे चळवळीचे लोक हे काम करत असतात ते कुठलाही वेस्टेड इंटरेस्ट न ठेवता हे काम पार पाडतील असा त्यांचा विश्वास आमच्यावर आहे असं त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांमधून आम्हाला जाणवलं. दुसरं, ज्यावेळेला एवढ्या मोठ्या संख्येने वेगवेगळ्या जाती समूहाचे लोक एकत्र येतील त्यावेळेला जो आम्ही सामाजिक ऐक्याचा संदेश ते तिथून देणार आहोत तर त्या संदेशामुळे जी प्रेरणा समाजामध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणार आहे, कारण भविष्यामध्ये आम्ही अगोदरच ठरवलेलं आहे की भविष्यामध्ये जी कुठली दिशा आमची ठरणार आहे मग ती सामाजिक असो अथवा राजकीय असो त्यामध्ये प्रस्थापित लोकांना बिलकुल स्थान नसणार आहे. त्यामुळे आमचा उद्देश त्यामध्ये हा असेल प्रामुख्याने की तळागाळातील कार्यकर्त्यांना समोर ठेवून त्यांना कसं प्रस्थापित करता येईल, कारण ज्यांना जास्त झळ पोचलेली असते तो जर त्यांना लीड करायला लागला मी सांगितलेल्या अगोदरच्या शाहू महाराजांच्या उदाहरणासारखं तर निश्चितच त्या समूहाला त्या प्रवर्गाला निश्चितच न्याय मिळेल, कारण आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की फक्त प्रस्थापित लोकांनीच मग ते काँग्रेस असो अथवा BJP असो की कम्युनिस्ट असो सत्ता ह्या 3 वर्गांमध्येच खेळती राहिलेली आहे. आम्हाला लीडर म्हणून यांनी कुणीही प्रस्थापित केलं नाही तर ह्या सामाजिक चळवळीमधून जे कार्यकर्ते निर्माण झालेत त्यांचा वापर लॅडर म्हणून ह्या 3 पक्षांनी केलेला आहे आणि आता लॅडर होण्याचं काम आम्ही बंद करणार आहोत आणि ह्या सामाजिक ऐक्य परिषदेमधून लीडर घनवण्याचं काम मग ते सामाजिक लीडर असो अथवा राजकीय लीडर असतो यांना प्रस्थापित करण्याचा संदेश आणि लोकांना आम्ही ठाम विश्वास देणार आहोत. तर हा महत्त्वाचा उद्देश या सामाजिक ऐक्य परिषदेमध्ये आम्ही देणार आहोत. दुसरी गोष्ट ही लोकांना आम्ही आणायची व्यवस्था करणार आहे. गेली 15-20 वर्षापासून ग्रासरूटवर काम करतोय, लोकांशी आमची एक कमिटमेंट आहे. आमची सगळ्यात मोठी ताकद हीच आहे की आमच्याजवळ भांडवल नाही, हे बिगर भांडवली वाढवलेलं संघटन आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या सहभागामुळेच हे संघटन चालू आहे. त्याच्यामुळे त्यांची आणायची व्यवस्था केलेली नाही, कारण आम्ही पूर्वीपासून आमचा हा विश्वास आहे की संघटना 2 प्रकारच्या असतात आणि एक आशावादी संघटन की मी तुम्हाला काहीतरी मिळून देणार आहे अथवा मला काहीतरी मिळणार आहे हे घेण्याच्या लालशीपोटी जमा झालेला समुदाय अशा प्रकारचं एक संघटन असतं की देशाच्या इतिहासात कधी असं संघटन टिकलं नाही. पण मला बदलायचं आहे, पिढ्याने पिढ्या आम्ही राबराब राबतोय, कष्ट करतोय, मेहनत घेतोय पण आमच्या परिस्थितीमध्ये काही बदल घडत नाही. पण काडीचंही काम न करणारी माणसं, रिकाम टेकडी माणसं आईस आणि आरामीचं जीवन जगताय, याचा अर्थ देश चालवणाऱ्याकडनं काहीतरी चुकताय ही भावना गरीब माणसामध्ये निर्माण झालेली आहे. ती निर्माण करण्यामध्ये आम्ही सगळ्यात मोठी मेहनत घेतलेली आहे आणि म्हणून लोक प्रतिसवाल विचारायला लागले की माझा आजोबा ऊसतोडीला जायचा, माझा पंजोबा वीट भट्टीवर जायचा, माझा बाप जातोय आता उद्या मीही जाणार आहे. पिढ्यानं पिढ्या आम्ही कष्टकरी माणसं, आमच्या ज्या कामापासून घाम निघतो असं अंग मेहनतीचं काम करणारी माणसं पण आमच्या परिस्थितीमध्ये बदल होत नाही. पण या देशातली मुठभर भांडवलदार मात्र ही श्रीमंत होत चाललेली आहे. आम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहोत, आम्ही सुद्धा या देशाचे अधिकृत घटक आहोत. या देशामध्ये आम्हाला सुद्धा सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे.
आमच्या पोटी जन्मलेला मुलगा सुद्धा उद्या सुटाबुटामध्ये साहेब झाला पाहिजे अशी अडाणीतल्या अडाण्या गरीब माणसाची भावना आहे. आणि आता त्याला हे नक्की कळायला लागलं की हे कुठंतरी चुकतं आहे आणि याचं मूळ आम्ही संघटित नाही, आम्हा सर्व गरिबांना एकत्रित यावा लागणार आहे. झोपडीतला पोरगासुद्धा देशाच्या संसदेमध्ये गेला पाहिजे, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेला पाहिजे आणि त्या झोपडीतल्या माणसाच्या प्रश्नावरती देशाच्या संसदेकडे असं बोर्ड जरी केलं तरी देशाची संसद बंद पाडणारा खासदार निर्माण झाला पाहिजे. या प्रक्रियेला सुरुवात करण्याची भावना आज गरीब माणसामध्ये निर्माण होत असताना आम्हाला दिसते आहे. कारण आमचं लक्ष तो गरीब आहे, आमचं संघटनेची ताकद तो गरीब आहे आणि म्हणून त्याला राजकीय सामाजिक पातळीवरती प्रतिष्ठा मिळवून देण्याचा संदेश त्या परिषदेच्या माध्यमातून आम्हाला द्यायचा. ढवळे साहेबांनी आताच म्हणजे नेमकं काय करायचं या संदर्भात, पण एक सामाजिक ऐक्य परिषदेच्या निमित्तानं जो काही अजेंडा त्या समूहाला द्यायचा आहे त्याचा तुम्ही क्रम ठरवला असेल, नेमका काय प्राधान्यक्रमाने कोणता अजेंडा तुम्ही त्यांच्याकडे देणार आहात? याच्यात एक सामाजिक अजेंडा आहे, एक राजकीय विषय आहे आणि याला लागून येणारे शैक्षणिक आणि आर्थिक विषय आहे. या देशामध्ये गोरगरीब माणूस मुख्य प्रवाहापासून अलिप्त आहे आणि मुठभर लोक सातत्याने या देशावर नियंत्रण ठेवून आहे. याची कारणं जर शोधली तर त्याच्यातलं मूळ बेसिक कारण आमच्या असं लक्षात आलं आहे की या देशातल्या सर्वसामान्य जनतेची विचार करण्याची जी कुवत आहे ती कुवत योग्य दिशेने वाढेल अशा प्रकारचं शिक्षण अशा प्रकारचं ज्ञान देण्याचं काम या देशात झालं नाही. लोकांनी अडाणी राहावं, लोकांनी निरक्षर राहावं, त्यांनी कोणत्याही प्रकारचा सद्विवेक बुद्धीचा वापर करू नये अशा प्रकारची परिस्थिती राहिली पाहिजे, अशा प्रकारचंच शिक्षण व्यवस्था या देशात निर्माण झाली. आणि आता तर गोरगरिबांना हवं असलेलं जे शिक्षण आहे त्याचंच खाजगीकरण आणि व्यापारीकरण झाल्यामुळे आता त्यांची मुलं फार मोठ्या हुद्द्यावर जातील अशा प्रकारचा आता काळ राहिलेला नाही. आणि म्हणून हे सगळं संघटन करत असताना या देशामध्ये शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. कोणत्याही जातीच्या मुलाला तो योग्य त्या क्षमता प्राप्त करेपर्यंत त्याला शिक्षण मिळावं, परंतु त्याच्याकरता कोणताही खर्च फी डोनेशन त्याला देण्याची गरज पडणार नाही अशा प्रकारची शैक्षणिक व्यवस्था या देशात निर्माण झाली पाहिजे. हा आमचा सगळ्यात मोठा पहिला अजेंडा राहणार आहे. दुसरा अजेंडा आहे की ही परिस्थिती शिक्षणामुळे बदलेल परंतु त्याला एक दोन पिढ्यांचा काळ जावा लागणार आहे. पण आजची जी लोकं आहेत की जी कोणती साधनं नाही, देशात प्रदूषण वाढतं आहे, मेहनत वाढते आहे, सगळ्या प्रकारचं शरीराला त्रास होण्याचं काम चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याची आरोग्याची सुविधा आरोग्याचं संरक्षण हा फार मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आरोग्याची सगळी सेवा देशातल्या सरकारने इथल्या व्यवस्थेने स्वीकारावी आणि गोरगरीब जनतेला कोणताही आजार असला तरी त्याची मोफत अशी त्याच्या प्रकारे त्याची अंमलबजावणी आणि उपचार झाला पाहिजे अशा प्रकारची आम्ही या देशामध्ये लोकांमध्ये मागण्यासाठी प्रबोधन जनजागृती करणार. आणि एक साधा तिसरा विषय आहे आपला, या देशामध्ये संविधानाबद्दल बोललं जातं परंतु एक साधा सर्वे आपण जर केला तर संविधानाचं वाचन असणारा, संविधानाची वित्तंबात माहिती असणारा, त्याबद्दलचं ज्ञान असणारा या देशामध्ये जो वर्ग आहे त्याची टक्केवारी 1% देखील जास्त नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्याचे 395 परिशिष्ट आहेत, कलम आहेत, इथपर्यंत ठीक आहे. पण प्रत्येक कलमामध्ये काय तरतूद आहे आणि त्या संविधानामुळे या देशातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामानामध्ये किती चांगला बदल घडून येतो आहे हे सगळं त्या सामान्य जनतेला माहिती पडावं, विद्यार्थ्याला माहिती पडावं, गृहिणीला माहिती पडावं, लहान मुलाला माहिती पडावं याच्याकरता आमचा तिसरं आंदोलन असणार आहे की संविधानाचा शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश केला जावा. या देशामध्ये जे खाजगीकरणाचं वारं चालू आहे, उदारीकरणाचं वारं चालू आहे हे सगळं बंद करावं आणि सर्व खाजगीकरणाच्या सर्व ज्या इस्टेटी आहेत त्या पूर्ण देशाच्या मालकीच्या झाल्या पाहिजेत, म्हणजेच त्या जनतेच्या मालकीच्या असतील असाही आमचा ह्या 14 अजेंडा राहणार आहे आणि अशा प्रकारच्या जवळपास 32 अजेंड्यावर आम्ही काम करणार आहोत. भालेराव सर, बागुल साहेबांनी अजेंडा सांगितला, ढवळे साहेबांनी मॉब समूह कसा येणार हे सांगितलं, पण या सगळ्या याचं नेमकं नियोजन, लाखभर समूहाचं नियोजन करणं ही काही साधी गोष्ट नाही, तर याचं नियोजन तुम्ही नेमकं कसं करणार आहात? जिल्हावार आणि तालुकावार ज्या विविध संघटना आहेत, सामाजिक संघटना
त्यांच्यासोबत ऑलरेडी आमच्या बऱ्याच मिटिंगा झालेल्या आहेत, त्याची सुरुवात चांगल्या प्रकारे झालेली आहे. आमचा प्रयत्न आहे की लवकरच येत्या 15 दिवसामध्ये किंवा महिनाभराच्या काळात जिल्ह्यामध्ये कमीत कमी 500 कार्यकर्त्यांची, त्यांना प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी उभी करणं, त्यांना शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म जो कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे तो दोन कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना समजून सांगणं, निश्चित समाजामध्ये जाऊन काय मेसेज द्यायचा, शॉर्ट टर्म काय असेल, लाँग टर्म काय असेल, समाजामध्ये जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांनासुद्धा सोबत घ्यावं लागेल, कारण सर्वात जास्त बेनिफिट प्रतिनिधित्वाचं हा कर्मचारी आणि अधिकार वर्गाचा आहे, त्यांनी घेतलेला आहे. तर हा एक भाग झाला. दुसरा, तळागाळातील नागरिक आणि कार्यकर्ता, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तळागाळातला कार्यकर्ता, तळागाळातला नागरिक आणि इकडे कर्मचारी आणि अधिकारी जे प्रतिनिधित्वाचे रिअल बेनिफिशरीज आहेत आणि यांच्याकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे, कारण लाँग टर्म जर ऑब्जेक्टिव्ह सोबत असेल तर निश्चितच त्याचा फायदा येणाऱ्या पिढ्यांना होणार आहे. त्यातल्या त्यात यामध्ये आमचा महत्त्वाचा जे टार्गेट आहे तो मजूर आहे, तो शेतकरी आहे, मग तो कुठल्याही जातीतला असो. दुसरा आमचा टार्गेट आहे युवा आणि विद्यार्थी वर्ग, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्राची संपत्ती उद्बोधतात. आणि आज आदिवासी बांधवांमध्ये, आजच्याच लोकसत्ता पेपरमध्ये आकडेवारी मी पाहिली तर जवळपास 2811 बालकं हे कुपोषणाने मेलेली आहेत गेल्या वर्षी. एक वाडा जिल्ह्या, पालघर जिल्ह्यामध्ये शेजारच्या, जवळजवळ 554 बालकं हे 365 दिवसामध्ये कुपोषणाने मेलेली आहेत. तर हा जो ग्रस्त झालेला बहुजन वर्ग आहे, मग तो आदिवासी बांधवांमधला असो, अल्पसंख्याकांमधला असो किंवा अनुसूचित जातीमधला असो, यांना आम्ही समोर टार्गेट ठेवून यांच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत, ते दक्ष आणि प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून, आणि त्यामध्ये लवकरच आम्ही यशस्वीरित्या पार पडू अशी आम्हाला आशा. यात एक आणखी एक मुद्दा ॲड करू इच्छितो, खरं म्हणजे 1,00,000 लोक कसे तयार करणार, कसे आणणार. त्यात आम्ही महाराष्ट्रामध्ये जवळपास 350 तालुके आहे, परंतु आम्ही पूर्ण महाराष्ट्राचा आवाका न घेता किमान ज्या ज्या पॉकेटमध्ये आमचं चांगलं काम आहे तिघांचं, असे 100 तालुक्यांची आम्ही निवड केली आणि त्याचं सेंटर 40 तालुका आहे, विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातले काही जिल्हे आणि मुंबईकडचे नाशिक, ठाणे, पालघर अशा प्रकारे इकडे आमचं काम चांगल्या प्रकारे आहे. आणि म्हणून ह्या 100 तालुक्याला टार्गेट करून त्याच्यावर फोकस करून तिथूनच 1,00,000 लोक उभे राहतील अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. जोडीला आज आमच्यासोबत नाही आहेत, परंतु लवकरच्या पुढच्या आठवड्यामध्ये काही बंजारा समाजाच्या ग्रासरूटला काम करणाऱ्या, धनगर समाजाच्या ग्रासरूटला काम करणाऱ्या काही मुस्लिम समाजाचे लोक आणि चर्मकार, मातंग, कोलाटी, बेरड, रामोशी अशा ज्या सामाजिक संघटना आहेत, वडार समाजाच्या आहेत, मांगारोडींच्या आहेत, तर यांच्या नेत्यांशी आमच्या लवकर चर्चा चाललेल्या आहेत आणि 1 तारखेला तो निर्णय होणार आहे. त्याच्यामुळे आणखी काही संघटना याच्यासोबत जुळतील आणि मग त्याच्यासोबतची माणसंही या कार्यक्रमाची ताकद असणार आहे. परंतु या लोक हे सगळी एक विचारी आणि त्यागाला, बलिदानाला सामोरं जाण्याची तयारी असणारी लोक आहेत, त्याच्यामुळे हा प्रकार, आमचा हा प्रयोग नक्की यशस्वी होईल आम्हाला घ्यावे. तुम्ही 3 संघटनांचे 3 नेते, अनन्य साधारण असा हा सामाजिक ऐक्याचा प्रयोग आहे. या संदर्भात आपण येणाऱ्या काळातही वेळोवेळी चर्चा करू, पण नेमकं तुम्ही आज त्या सामाजिक ऐक्य परिषदेला येण्यासाठी तिघांनी एक स्वतंत्र आव्हान करावं ते तुम्ही त्रिवेज मीडियाच्या माध्यमातून असं तुम्हाला. ह्या राज्यातील त्या तमाम जनतेला आमचं आव्हान आहे की ज्यांचं ह्या देशातल्या लोकशाहीवर विश्वास आहे, या देशातल्या सद्विवेक बुद्धीने वागणाऱ्या लोकांवर विश्वास आहे, या देशातल्या सर्वसामान्य जनतेने स्वाभिमानानं इज्जतीनं जगावं अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे यावर असा विश्वास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या विचारावर त्यांची श्रद्धा आहे. अशा तमाम सामाजिक, शैक्षणिक, विद्यार्थी व कामगार चळवळीमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व तमाम बांधवांना आमची विनंती आहे की हा काही एका जातीचा अजेंडा नाही आहे,
आणि त्याच्यामुळे एका जातीचा कार्यक्रम नाही आहे. त्याच्यामुळे आपण जातपात धोक्यात न ठेवता सर्वसामान्य जनतेची लढाई पुन्हा भारताला सनशील मार्गाने क्रांतीच्या दिशेने नेण्याचं हे पहिलं पाऊल असं आपण समजावं, हा आपला घरचा कार्यक्रम समजावा. आणि त्याकरता आपण त्या दिवशी आपल्या घराला कुलूप लावून आपल्या आया बहिणींसह मुलाबाळांसह त्या कार्यक्रमाला यावं. परंतु मित्रांनो, याकरता आम्ही आपल्याला कोणतंही भाडं तोडू देणार नाही. तिथे कोणतीही जेवणाचा कार्यक्रम नसणार आहे. तिथे कोणत्याही प्रकारचं आम्ही खोटं आश्वासन देणार नाही. परंतु लढाईला मात्र सर्वात अगोदर राहणार आहोत. म्हणून बलिदानाची वेळ आली तिथे अगोदर राहू आणि जे काही समाजाला देण्यात येईल त्यासाठी तुमच्यासाठी सगळं लढून मिळवण्याचं काम करू. म्हणून या पहिल्या प्रयत्नाला आपण सर्वांनी तळमळीने उपस्थित राहू एवढं मी आवाहन करतो. भरेराव साहेब, माझं सर्व भारतीय नागरिकांना आणि विशेषतः गेल्या 67 वर्षांमध्ये ज्या समूहांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय मिळालेला नाही, कारण जी परिस्थिती भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी भारतामध्ये होती, जसं की बहुजन वर्गाला, SC ST OBCना, महिलांना, अल्पसंख्याकांना मनुस्मृतीने शिक्षण, साधन, संपत्ती आणि सर्व मानवी हक्क अधिकारांपासून दूर ठेवलेलं होतं, तीच परिस्थिती आज भारतामध्ये ह्या राजकीय आणि धार्मिक आणि सामाजिक व्यवस्थेने निर्माण केलेली आहे. अगोदर ज्या गोष्टी घडत होत्या आज त्या पुन्हा घडत आहेत. जनावर मारलं तरी माणसाला मारतात, नाही मारलं तरी माणसाला मारतात. शिक्षणापासून आम्हाला वंचित करण्यात आलेलं आहे. साधन संसाधनांपासून वंचित करून आम्हाला मानसिक गुलाम करून ठेवण्यात आलेलं आहे. नोकऱ्यांपासून आज हा बहुजन वर्ग फार दुरावलेला आहे. आणि हे सगळं आपोआप घडलेलं नाही आहे, तर ह्या मनुवादी ब्राह्मणी व्यवस्थेने हे हेतू परस्पर निर्माण केलेलं आहे. आणि हे येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांना हे जर पाहावयाचं नसेल किंवा चांगलं भविष्य उज्ज्वल त्यांचं बघायचं असेल तर निश्चित ज्या ज्या जाती आणि समूहांना वाटतं की त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य भवितव्य उज्ज्वल व्हावं, त्या सर्व बंधू आणि भगिनींना माझं आमच्या तिघांच्या वतीने नम्र आवाहन आहे की त्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. आणि एक ह्या सामाजिक ऐक्याची जी हाक आहे त्या हाकेला आपण प्रतिसाद द्यावा अशी नम्र विनंती आम्हा तिघांकडून मी करतो. गेली 20 वर्षापासून गरिबाच्या अस्तित्वाची लोकशाहीच्या सनशील मार्गाने ही लढाई लढत असताना बांधवांना मलाही काही प्रश्न पडलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर दादासाहेब गायकवाडांनी जमिनीच्या हक्काची चळवळ सुरू केली आणि तेव्हापासून तर आजपर्यंतचे आम्ही हँडबिल बघतो आहे. या देशातला दलित असेल, या देशातला आदिवासी असेल, या देशातला शेतकरी असेल, या देशातला कष्टकरी असेल, या देशातला शेतमजूर असेल की मला घर द्या, मला जागा द्या, मला जमीन द्या, मला जगण्याची साधनं द्या, ही 50 वर्षापूर्वीची मागणी असायची. आजही आम्ही मोर्चे काढले, आंदोलने केले, तर याच्या व्यतिरिक्त आमच्या दुसऱ्या मागण्या असत नाही. याचा अर्थ या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये आमची प्रश्न इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी सोडवलेली नाही. केवळ फक्त आमचा गरिबांचा पक्ष, आमचा दलित आदिवासींच्या तळहातावर तरलेला पक्ष, शेतकरी कष्टकऱ्यांच्या मेहनतीवर तरलेला पक्ष म्हणून आमची सतत फसवणूक केलेली आहे. आता ह्या सगळ्या समप्रश्न असणाऱ्या माणसांनी, समदुःखी असणाऱ्या माणसांनी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. आज आम्ही एकत्रित येण्याची भूमिका जर नाही घेतली तर येणारा काळ आम्हाला माफ करणार नाही. आणि म्हणून माझं नम्र आव्हान आहे की आपण सर्वांनी एकत्रित येऊन पुन्हा एकदा समतेच्या दिशेनं ही लढाई नेऊया आणि त्यासाठी या लढाईचं साक्षीदार म्हणून आपण सर्वांनी उपस्थित राहावं एवढंच या ठिकाणी नम्र आव्हान करू. तळमळ असेल तर चळवळ होते असं एक उदाहरण या तिन्ही नेत्यांनी या ठिकाणी आपल्यासमोर दाखवून दिलेलं आहे. नॅशनलिस्ट नेटिव्ह फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुनीलजी भालेराव, एकलव्य संघटने महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढोळे, स्वाभिमानी भारत अभियान या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मभूषण बागुल, या तिघांनीही अनन्यसाधारण प्रयोग महाराष्ट्राच्या भूमीवर करण्याचं जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयाला आपण सगळ्यांनी निश्चितपणे साथ द्या अशी विनंती करून मी आपली या सगळ्या कार्यक्रमामध्ये संवाद परिवर्तनाच्या कार्यक्रमातून रजा घेतो. पुन्हा आपण या तिन्ही
नेत्यांशी पुन्हा वेळोवेळी चर्चा करू. 17 सप्टेंबरपर्यंत अनेक वेळा त्यांच्याशी आपली बातचीत होईल या संदर्भात. तोपर्यंत त्यांचे कार्यही पुढे जात राहील, त्या संदर्भातले त्यांचे अनुभवही आपण जाणून घेऊया. साहेब, आपलं तिघांचंही थिवेज मीडिया टीव्हीच्या या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार.